राष्ट्रीय मराठा पार्टी की ओर से उनकी विभिन्न मांगों को लेकर विधान भवन पर भव्य मोर्चा निकाला गया। इस मोर्चे में सैकड़ों की तादाद में आंदोलनकारी शामिल हुए थे। राष्ट्रीय मराठा पार्टी वतीन आम्ही नागपूर हिवाळी अधिवेशनावर धरणे आंदोलन करत आहोत आणि ह्या धरणे आंदोलनामध्ये जवळपास 21 मागण्या आहेत आमच्या। त्याच्यामध्ये बहुसंख्येने मराठा आणि मुस्लिम, लिंगायत, धनगर या समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि मुस्लिम समाजामध्ये जे खाटिक समाज आहे तर त्यांना एसीच्या सवलती द्याव्यात ही आमची प्रमुख मागणी आहे। जसं अनुसूचित जाती जमातीसाठी इतर खाटिक समाजातला असेल तर त्याला अनुसूचित जाती जमातीच्या सवलती मिळतात, परंतु मुस्लिम समाजातला जो कोणी व्यक्ती असेल खाटिक समाजाचा असेल त्यांना कुठल्याही अनुसूचित जातीच्या जमातीच्या सवलती मिळत नाहीत। आणि सध्याचं शासन हे फक्त त्यांना ओबीसी घ्या आणि गप्प बसा अशा पद्धतीचं हे केलेलं आहे। आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा महाराष्ट्र शासनाकडे अहवाल मागवलेला आहे 2004 मध्ये, परंतु ह्या शासनाने अद्यापपर्यंत अहवाल दिलेला नाही। जर महाराष्ट्र शासनाने जर खाटिक समाज हा अनुसूचित जाती जमातीमध्ये येतो म्हणून जर अहवाल जर दिला तर यांना शैक्षणिक सवलती तर मिळतीलच, परंतु यांना जे इलेक्शनमध्ये विधानसभा आहे तर विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा ह्यांना अनुसूचित जाती जमातीच्या ठिकाणी उभा टाकता येईल आणि ह्यांचं जर प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये असेल तर निश्चित असं समाजाला न्याय मिळणार आहे। म्हणून कोणत्याही पक्षाने हा प्रश्न घेतलेला नाही, राष्ट्रीय मराठा पार्टीने हा प्रश्न उचललेला आहे। तर त्या दृष्टिकोनातून हे शासनानं तात्काळ सर्वोच्च न्यायालयाला अहवाल द्यावा अशी राष्ट्रीय मराठा पार्टीचा अध्यक्ष या नात्यानं मी आपल्याला विनंती करतो आहे। शेतकऱ्याचा जो कर्जमाफीचा प्रश्न आहे तो नुसतं देतो घेतो असाच चालू आहे। शेतकऱ्याचं कर्ज माफ केलेलं नाही आणि 2-3 वर्षापासून दुष्काळ होता, यंदा कसं तरी पाऊस आहे परंतु ते सुद्धा वीज कापली जाते, त्याच्यामुळं शेतकऱ्यांना म्हणजे शिमगा करण्याच्यासाठी शिवाय दुसरा पर्याय नाही। म्हणून शासनाला आपली विनंती आहे की शेतीचं जे कर्ज आहे ते तर माफ कराच तुम्ही, परंतु वीज बिलसुद्धा हे पूर्ण माफ झाले पाहिजे। अपंग आहे, अपंगाच्यासाठी आज बऱ्याचशा संघटना काम करतात, परंतु मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगू इच्छितो की अपंगासाठी 3% आरक्षण आहे, फक्त कागदावरच आहे, त्याला कुठेही फायदा झालेला नाही। म्हणून प्रत्येक शासनाच्या जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, महानगरपालिका असो, नगरपालिका असो, रेल्वे स्टेशन असो, बसस्टँड असो, हे अपंगाला सुद्धा तिथं त्यांना हक्काचं असं दुकान दिलं पाहिजे आणि त्यांना हे दिलं पाहिजे, स्वयंरोजगार हे केलं पाहिजे। आता पोलिसाचा जो विषय आहे त्यांना जवळपास म्हणजे 3-3 पाळीमध्ये काम करावं लागतं, फक्त एकच पाळीमध्ये काम करावं आणि त्यांना साप्ताहिक सुट्टी द्यावी आणि साप्ताहिक सुट्टी जरी दिली तुम्ही नाही दिली तरी त्याला 1 दिवसाचा पगार दिला पाहिजे अशा पद्धतीचं हे काम आहे। म्हणून हे ताण वाढवून कमी करण्यासाठी पोलिसाची डबल जेम्बो अशी भरती केली पाहिजे अशी राष्ट्रीय मराठा पार्टीची मागणी आहे।